आणि आता देश विदेशात संगीत कार्यक्रमांचं आयोजन करणारे अनवर हुसैन साखरकर तसंच गायक तबरेज हुना यांच्याशी बातचीत ऐका. नमस्कार अनवर भाई और तबरेज भाई. नमस्कार. नमस्कार. स्वागत करते मी तुमचं दोघांचं. तुम्ही वेगवेगळ्या संगीत कार्यक्रमांचं आयोजन करता अनवर भाई. तर रत्नागिरीमध्येही काही कार्यक्रमांचं तुम्ही आयोजन केलंय. सुरुवातीला मदन मोहनचं केलं होतं एक कार्यक्रम, नंतर रफी साहेबचे दोन कार्यक्रम केले होते. त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळाला इथे. आणि आता असा एक विचार आहे की मेघारे मेघारे असा कार्यक्रम करायचा, म्हणजे पावसाला सूट होणारा असा कार्यक्रम, तो थीम धरून असा कार्यक्रम करायचा इथे रत्नागिरीमध्ये. तुम्ही आहात रत्नागिरीचे ना? होय. तुमचं शिक्षण इथेच झालंय? हा, शिक्षण इथे पटोदा हायस्कूल मध्ये झालं. तुम्ही आता असता कुठे परदेशामध्ये ना? दुबई मध्ये आहे. मग तिथे किती काळ वास्तव्य करता? तिथे म्हणजे मी आताच गेलोय आणि नंतर मला एक ऑफर आली की तुम्ही म्युझिकल इव्हेंट्स, ती ऑफर चांगली वाटली म्हणून मी ती स्वीकारली. कसं वाटतं सांगा अनवर भाई की तिथल्या कार्यक्रमांचं आयोजन किंवा आपल्या या देशातल्या कार्यक्रमांचं आयोजन, लोकांचा रिस्पॉन्स? तिकडे रिस्पॉन्स चांगला मिळतो कारण तिकडे असं आहे की लोकांना म्हटलं देशापासून दूर असतात ते, म्हणून ते जास्त एक जरा कुठेही जर हिंदी म्हणजे खाणं असलं किंवा संगीत असलं किंवा दिवाळी ईद वगैरे असलं की ते लोकांना जास्त म्हणजे एक जवळ यायला जरा चांगलं वाटतं तिथे. बरं, तुमच्या बरोबर हे जे आता आहेत तबरेज भाई ते कार्यक्रमामधून गातात, गाण्यासाठी तुम्ही शिक्षण कुठे घेतलं, गुरु कोण, जरा सांगा त्याबद्दल. तसे गुरु अनवर भाई आहेत. अच्छा. शिक्षण वगैरे काही घेतलेलं नाही, थोडंफार काय शिकवलं अनवर भाईनी शिकवलं. पण मग अनवर भाई तुम्ही लहानपणापासून गाता का? आधी गात होतो, नंतर म्हणजे इन्स्ट्रुमेंट मध्ये जास्त इंटरेस्ट. आणि म्हणजे लोकांना असं ऑर्केस्ट्रा बघून असं वाटलं की आम्ही सुद्धा तेच करायचं. आणि नंतर तिथे चांगले चांगले आर्टिस्ट म्हणजे आम्ही कार्यक्रम केलेत तर तिथेच मला एक्सपिरियन्स मिळाला. मला सुद्धा म्हणजे असं खास मी शिक्षण म्युझिक घेतलेलं नाही. तुम्ही स्वतः कीबोर्ड वाजवता, तो कोणाकडे तुम्ही शिकलात? मग प्रॅक्टिस करून? हा, प्रॅक्टिस करून, कारण मी कुळेतला होतो, तिकडे काही टीचर नाही काही नाही, मी स्वतःच म्हणजे मला गाणं आवडायचं तुम्हाला की ते मॅच करून पाहत मी सारे काम आणि गाऊन बघत आणि असं मी प्रॅक्टिस केली. पण ते ऑर्केस्ट्रात वाजवून 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 ते नंतर सवय झाली. प्रॅक्टिसच शेवटी त्याला महत्वाची असते. पण तिथे आर्टिस्ट चांगले मिळाले आणि ते एक्सपिरियन्स म्हणजे चांगला होता. सलमान खान बरोबर कार्यक्रम केलेत, ओपी ने बरोबर कार्यक्रम केलेत. अच्छा. नंतर विनोद राठोड आहेत, कविता कृष्णमूर्ती आणि सुरेश वाडकर यांच्यावर कार्यक्रम केलेत तिकडे. तिकडे परदेशामध्ये? हा. आणि तिकडे असे काय की जुने गाणे जास्त चालतात तर ओल्ड इज गोल्ड. हा, तेच. आता रत्नागिरीमध्ये सुद्धा चांगले म्हणजे आर्टिस्ट आहेत पण त्यांना बरोबर चान्स मिळत नाही म्हणून ते थोडा गायडन्स पाहिजे. गायडन्स पाहिजे आणि ते इथे म्हणजे असं काही नाही ना की कमर्शियल अकॅडमी नाही म्युझिकची. क्लासिकल सिंगिंग ते एक वेगळं असतं पण प्लेबॅक सिंगिंग आणि ते लाईट गाणं ते जरा वेगळं असतं. वेगळं असतं आणि थोडा एक कमर्शियल दृष्टिकोन तोही आला पाहिजे याच्यामध्ये. क्वालिटी आहे ती अजून जरा वाढवायला पाहिजे. म्हणजे अनेक मोठ्या लोकांच्या सोबत तुम्ही काम केलेलं आहे. कसं वाटतं तुम्हाला त्या लोकांबरोबर काम करताना? ऑडियन्स आणि आर्टिस्ट तो फरक असतो ना, तो वेगळा असतो पण आम्ही त्याच्यावर वाजवायला असतो म्हणून ते जास्त इतकं जास्त फरक नाही वाटत. अच्छा. म्हणजे सर्व चांगलेच असतात असे काही हे नाही. तबरेज भाई आता आपल्याला गाणं गाऊन दाखवतील. रिमझिम गिर सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. रिमझिम गिर सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. रिमझिम गिर सावन. वाह, बहुत ही खूब. म्हणजे आवाज छानच आहे यांचा. अनवर भाई मला सांगा आता की तुम्ही परदेशामध्ये असता आणि इथल्या बातम्या दूरदर्शनच्या काही चॅनल्सवरून तुम्ही तिकडे बघता, विशेषतः पाऊस असेल इतर काही अशी इथे घटना घडली आणि त्या बातम्या तुम्ही बघितल्यानंतर असं म्हणजे तुमच्या भावना काय असतात?
भावना म्हणजे असं असते की तिथे राहून न्यूज पेपर आम्ही वाचतोच, पण ते असं एक असतं की इथे काय होते, म्हणजे तिथे जरा जास्त आम्ही कॉन्शियस आणि जरा जास्त एक फिकर असते ना की हा म्हणजे आता रत्नागिरी बोलल्यानंतर लोक समजते रत्नागिरी शहर मध्ये काहीतरी झालंय, पण ते बघितल्यानंतर असं वाटतं की ते चिपळूणमध्ये आहे किंवा खेडमध्ये असं असतं ते खुद्द रत्नागिरी. हा खुद्द रत्नागिरी. आणि दुसरं काय की आता इतके हे जवळ झालेलं आहे, आता रत्नागिरीचं चॅनल सुद्धा आहे मराठी आहे, ते आम्ही बघतोच. कारण बाकी चॅनल मध्ये कसं ते होल इंडियाचं असतं, पर्टिक्युलर म्हणजे रत्नागिरीचं असं दाखवत असं काही नसतं. पण मग तिथे असताना तुम्ही इथल्या बातम्या मुद्दाम आवर्जून बघता, होय हो, पेपर वाचता, पेपर वाचतो. हा म्हणजे मला तेच असं विचारायचं की इतक्या दूर गेल्यानंतर सुद्धा की आपला गाव आपला देश याबद्दल जवळी कशी वाटतेच, त्या तुमच्या नेमक्या फिलिंग्स मला पाहिजे असं असतं. आणि दुसरं काय की तिथे आम्ही जेव्हा कार्यक्रम करतो गाणं एक असं असतं की कोणी एक गाणं गालं की तुम्हाला तो पिरियड लक्षात येतो की अरे हा या गाण्याच्या वेळी असा पिरियड होता, आम्ही कॉलेजमध्ये होतो किंवा असं ते असतं. आणि दुसरं काय की तिथे जास्त डिफरंट कम्युनिटीज मिळतात तुम्हाला, केरळवाले बंगाली गुजराती. इथे आता रत्नागिरीत किंवा मुंबईमध्ये इतकं जास्त हे नसतं, आणि तिकडे काय असतं की पंजाबी आहेत आणि नंतर डिफरंट नॅशनॅलिटीज आहेत, ते सुद्धा कार्यक्रम बघायला येतात आणि ते स्पॉन्सर सुद्धा करतात. इंडियन म्हणजे होली आहे किंवा दिवाळी, ते दुसरे नॅशनॅलिटीज आहेत, ते त्यांच्या कंपनी सुद्धा स्पॉन्सर करतात. तब्रेज भाई, मग तुम्ही इथेच राहता की तुम्ही देखील परदेशामध्ये? मी अजून काही परदेशामध्ये जास्त गेलो नाही, मी इथेच राहतो. मुंबईला वगैरे प्रोग्राम करतो गाण्यांचे, मुंबईला वगैरे होतात. रत्नागिरी गाणं हा तुम्ही व्यवसाय म्हणून स्वीकारलेले? हा. आणि रत्नागिरी हे तुमचं गाव नाही का? मी इथे बाजूला गाव आहे ना माझं साखरी नाटे म्हणून, राजापूर तालुक्यामध्ये जवळच आहे. हा तिथला मी ऍक्च्युली. रत्नागिरीला वगैरे प्रोग्राम होतात, अनवर भाई बरोबर वगैरे प्रोग्राम झालेले आहेत, मदन मोहनचा वगैरे, मोहम्मद रफी, मुकेशजी, भूपेंद्र. कसं वाटतं मला सांगा की या गायकांनी म्हणजे खूप मोठी कामगिरी करून ठेवलेली आहे अतिशय, तर मग त्यांची गाणी गात असताना तुमच्या भावना काय असतात? ते महान गायक होते त्यामुळे थोडाफार प्रयत्न करतो. मला माहोल बद्दल असं सांगा की आपल्या देशातलं माहोल आणि तिकडलं काय तुम्हाला फरक जाणवतो? दुबई म्हणजे असं वाटतं की सेकंड मुंबई. अच्छा. म्हणजे मुंबई आणि दुबई मध्ये जास्त फरक नाही वाटत, फक्त एवढंच की तुम्हाला डिफरंट नॅशनॅलिटीज मिळतील, काम जास्त ऑर्गनाईज आहेत. हिंदी गाण्याचेच कार्यक्रम तिकडे जास्त होतात आणि तिकडे आता हिंदी गाण्याची 8 FM चॅनल आहेत, म्हणजे 6 हिंदीचे आहेत आणि 2 साऊथ इंडियन लँग्वेज आहेत. त्याच्यापैकी 2 आहेत ते फक्त जुने गाणेच ऐकवतात. आता आपण ह्या एखादं रफी साहेबांचं गाणं सांगूया. बदन पे सितारे लपेटे हुए हो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. बदन पे सितारे लपेटे हुए हो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. मस्त. काहीही साथ संगत नसताना सुद्धा बघा ना काय इफेक्ट. तुम्ही ऐकता की नाही आकाशवाणीचा कार्यक्रम? कधी कधी ऐकतो, कारण काय की मला वेळ मिळत नाही, रिहर्सल वगैरे असते म्हणून मला जास्त वेळ नाही. पण लहानपणी तरी इथे शिक्षण इथे झालं म्हणता, फरमाईश वगैरे गाणी असतात ना ती 10 वाजेपर्यंत चालतात, ती मी ऐकतो प्लेनवर वगैरे. आणि कधी कधी ते गझलचा कार्यक्रम आहे ऐकलेले. तब्रेज भाई ऐकतात की नाही? मला आवडेल रत्नागिरी आकाशवाणीचे कार्यक्रम वगैरे मी ऐकतो, एकाच चित्रपटातील गीत वगैरे, आपली निवड, हे जे कार्यक्रम आहेत ते असेच कार्यक्रम आमचा ऐकत राहा. आणि तुम्ही इथे आलात, दिल खुलास अशी बातचीत केली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. देश विदेशात संगीत कार्यक्रमांचं आयोजन करणारे अनवर हुसैन साखरकर तसंच गायक तब्रेज हुना यांच्याशी निशा काळे यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकलीत.